नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलवर जी कथा ऐकणार आहात त्या कथेचं नाव आहे आत्याची मुलगी मैना. या कथेचा या अगोदर आपण आपल्या चॅनलवर एक भाग ऐकलेला आहे. आज मी आपल्या चॅनलवर सदरील कथेचा दुसरा भाग सादर करत आहे. मित्रांनो, तुम्हाला कथा खूपच आवडली हे मला समजलं आणि ही कथा तुमच्यासमोर सादर करण्याचा मोह मी आवरू शकलो नाही. त्याच्यामुळं मी लगेचच कथेच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करत आहे. कथा सुरू करत असताना थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, कारण यूट्यूबच्या काही नवीन पॉलिसीमुळे कथा अपलोड होण्यासाठी किंवा तुमच्यासमोर प्रकाशित होण्यासाठी थोडासा वेळ लागत आहे. त्याबद्दल मनापासून माफी मागतो. आणि आता या अगोदर काय घडलं काय नाही हे काहीच तुमच्यासोबत न शेअर करता किंवा न सांगता थेट आजच्या कथेच्या नवीन भागाला मी सुरुवात करत आहे. मित्रांनो, मग पुढं असं घडलं की मैना माझ्यासोबत चॅटिंग करत होती. मी एका फेक अकाउंटवरून तिला चॅट केलं होतं. तिला फेसबुकला मेसेज पाठवता हाय म्हणून आणि तिला फ्रेंड रिक्वेस्ट त्याच्या अगोदर पाठवली होती. तिनं ती फ्रेंड रिक्वेस्ट ली. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्याच्या नंतर मी तिला मेसेज करू लागलो होतो. 2-3 मेसेजला प्रतिसाद दिला नाही, परंतु नंतर मला तिच्याकडून मस्त रिस्पॉन्स आला. तिनं मला पाठवला फक्त हाय बस. मग माझ्या आनंदाला पारावर उरला नव्हता. मी लगेचच मॅसेंजर ग्रुप ऑन केला, मॅसेंजरवर गेलो आणि मैनाच्या त्या मेसेजला रिप्लाय केला थँक्स. बस जसा मेसेज तिला पोहोचला तसं तिने मला लगेच तिकडून स्माईली पाठवली आणि खाली लिहिलं का कशासाठी थँक्स. मग मी तिला म्हणालो माझी फ्रेंड रिक्वेस्ट घेतल्याबद्दल आणि माझ्या चॅटचं उत्तर दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. मग ती मला शुद्ध मराठी भाषेत तिने मला मेसेज टाकला, अच्छा आता औपचारिकता बंद कर आणि हे सांग तुला मी कशी सापडली. आता मात्र मी थोडा घाबरलो. आईला आता हे काय नवीनच आहे, मी तुला कशी सापडली म्हणजे. मग मी तिला दुसरा स्माईली पाठवला म्हणजे त्यामध्ये रिॲक्शन की मला काही समजलं नाही किंवा मी गोंधळामध्ये आहे अशा प्रकारचा तो इमोजी होता. तो इमोजी तिनं पाहिला आणि परत तिनं रिप्लाय केला. मला म्हणजे मला असं म्हणायचं होतं की माझी आणि तुझी ओळख आहे का, मी तर तुला ओळखत नाही आणि तू मला कसं ओळखतोस. तसं आता तिला काय उत्तर द्यावं हे क्षणभर मला सुचलंच नाही, परंतु मी एकदम हजरजबाबी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर एका क्षणामध्ये मी तयार करणार, त्याच्यामुळं मला काहीच अवघड नव्हतं. तिला ओळख सांगणं किंवा तिला पटवणं किंवा कसं काय बोलायचं आहे हे मला परफेक्ट माहीत होतं. एका क्षणामध्ये मी लगेच समोरच्या माणसाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो असतो आणि त्याच्यामध्ये फिरवाफिरवी करण्यामध्ये मी अगदी मास्टर माइंड होतो. त्याच्यामुळं मला हे काही जास्त जड गेलं नाही. मी ताबडतोब तिला उत्तर टाईप करू लागलो. म्हणजे ओळखलंस कसं, म्हणजे ओळख आहे ना माझी आणि तुझी, म्हणून तर तुला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ती मला म्हणाली नाही यार मी तुला ओळखत नाही. मग मी म्हणालो तू मला ओळखत नसशील ना तरी मी तर तुला ओळखतो ना, असा तिला मेसेज केला. मग ती मला म्हणाली हो तू मला ओळखत असशील परंतु मी तुला ओळखलं नाही, सांग ना आपली ओळख कुठं झाली होती. मी तिला म्हणालो जाऊ दे यार सर्व काही सांगतो तुला, परंतु मी मात्र तुला खूप छान ओळखतो म्हणून तर तुला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि मेसेज पण केला. मग ती मला म्हणाली हो परंतु बोलण्याच्या अगोदर माहीत व्हायला पाहिजे ना माझी आणि तुझी कुठं ओळख आहे म्हणून. मी तिला परत मेसेज केला अगं बाई तू सर्व विषय सोडून दे, आता आपली मैत्री झाली आहे हळूहळू ओळख निघलंच ना, ओळख व्हायला किती वेळ लागतो आणि ओळख मैत्री सर्व काही मनाचे नाते असतात, त्याला अगोदरची पूर्वीची मैत्री असावीच असं काही नाही. मला तू आवडलीस, तुझे गुण आवडले म्हणून मी तुला मेसेज पाठवला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तशी आत्ता तिची बारी होती चमकायची, ती थोडी दचकली असावी. मग तिनं मी जसा तिला संभ्रमामधला इमोजी पाठवला होता तसाच इमोजी तिनं मला परत पाठवला, म्हणजे ती गोंधळात आहे तिला काही समजलं नाही. मग मी परत तिला एक स्माईली पाठवला हसत असलेला, तिला काही समजलं नसावं. मग आम्ही दोघे आता एकमेकाच्या समोर होतो, परंतु मी तिला जी चॅटिंग करत होतो ती एका फेक आय डीवरून होती, त्याच्यामुळं माझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये काही विषय नव्हताच. तिने एकदा माझ्याकडे वर मान करून बघितली, मी मोबाईलमध्येच तल्लीन होतो, मी मोबाईलमध्ये काहीतरी बघत असन असं तिला वाटलं असावं, म्हणून ती तिकडं चॅटिंगमध्ये एकदम बिंदास्त.
मनापासून चॅटिंग करू लागली होती. मग परत तिने मला मेसेज टाकला, अरे सांग ना. मग मी काहीच उत्तर दिलं नाही आणि थोड्या वेळासाठी ऑफलाईन गेलो. ऑफलाईन गेल्यानंतरसुद्धा तिचे 3-4 मेसेज पडले. मग मी तरीसुद्धा तिला काहीच रिस्पॉन्स दिला नाही आणि एकदम शांत बसलो. मी माझी ओरिजिनल आय डी उघडली आणि त्यावर चॅट करू लागलो. माझ्या एका निखिल नावाच्या मित्रासोबत मी आता बोलू लागलो होतो. मग जसं मी बोलत होतो तसं तिला काय संशय आला काय माहीत नाही, ती उठली आणि माझ्याजवळ येऊन बसली. माझ्या मोबाईलमध्ये तोंड घालून बघू लागली. आता ती जसं बघू लागली तसं तिच्या लक्षात आलं मी तर माझ्या फेसबुक आय डीवर चॅट करत होतो आणि माझं आणि निखिलचं संभाषण चालू होतं. तिने 1-2 मेसेज मी टाईप करत असलेलं बघितलं आणि उठून ती तिच्या पूर्वीच्या जागेवर जाऊन बसली. आता ती पूर्वीच्या जागेवर जशी बसली तिची ती अवस्था, तिची बसण्याची पद्धत मला खूप माझं मन मोहून टाकत होती. तिचं ते भरलेलं शरीर बघून मला आता कसं कसं होऊ लागलं होतं. मित्रांनो, काय करावं आणि काय नाही मला काही समजत नव्हतं. तिला अशी एकदम गच्च पकडावी आणि काढावी चुरगळून असं पण मला वाटू लागलं होतं. परंतु ती माझ्या आत्याची मुलगी असल्यामुळं मी असं काही करू शकत नव्हतो. कारण असं जर काही घडलं आणि जर काही कुटाणा झाला तर आपल्यालाच तोंड दाखवायला जागा राहणार नाही. ह्यासुद्धा गोष्टीची मला पुरेपूर काळजी होती आणि चिंतासुद्धा होती. जाणीव तर होतीच होती. मग आता सर्व गोष्टी बाजूला ठेवलो आणि मी माझ्या जागेवर मी जसा होतो तसा ठीक आहे आणि मी जे काही करत आहे ते एकदम बरोबरच करत आहे असं मी माझ्या मनाला समजोता घातला आणि काही वेळासाठी मी शांत बसलो. थोडा वेळ झाल्यानंतर परत बघितलो तर परत तिची नोटिफिकेशन आली, हाय डिअर. हां, आता हा काय प्रकार, डायरेक्ट थेट तिने ड्रेस म्हणून टाकला होता. मग मी जसं मेसेज चेक केला तसं तिनं मी मेसेज सीन केला की तिनं तिकडे डिलीट केलं. मेसेज डिलीट झाला होता. मग मी लगेच तिला मेसेज टाकला, अगं काय टाकली होतीस. तसं तिनं मला उत्तर टाकली, अरे काही नाही चुकून टाईप झालं होतं. मग मी तिला परत मेसेज टाकला, अगं चुकून जरी टाकली असलीस तरी काय टाकलं होतं, परत टाक पाठव, मी बघितलं पण नाही, मी बघण्याच्या अगोदरच तू डिलीट केलीस. तसं तिने मला परत मेसेज केला, थँक्स, तू बघितलं नाहीस म्हणूनच. मी म्हणालो, म्हणजे मला नाही समजलं. मग ती मला म्हणाली, अरे बघण्यासारखं काही नव्हतं, काहीतरी कोकणी टाईप झालं होतं. मी म्हणालो, म्हणजे अरे कन्नडी भाषा काहीतरी टाईप झाली होती ॲटोमॅटिक, माझ्या मोबाईलचं कीबोर्ड चेंज झालं होतं. मी म्हणालो, कीबोर्ड, अरे कीबोर्ड नाही रे, कीबोर्ड टाईप झाला होता मोबाईलचा, चुकून कुठं काय टच झालं माहीत नाही आणि काय उठलं होतं मला समजलं नाही म्हणून मी गडबडीनं ते डिलीट केलं. मी म्हणालो, असं आहे का. ती म्हणाली, हो ना, असंच काहीतरी आहे. आता मला माहीत झालं ती मला मुद्दाम धागादोरा लागू देत नव्हती. तरीसुद्धा मी हार मानणाऱ्यापैकी नव्हतोच. मी तिला फ्लर्ट करायचं ठरवलं. मग मी हळूच तिला दुसरा मेसेज केला, कुठं राहतेस. आता तसं जर बघितलं तर मला माहीत होतं आम्ही पुण्यामध्ये होतो त्यावेळेला. परंतु तिने मला लोकेशन पाठवलं, म्हणजे गावाचं नाव पाठवलं. त्या गावाचं नाव होतं अमरावती. मी अमरावतीला राहते. आणि लगेच तिने प्रतिप्रश्न केला, आणि तू. मग मीसुद्धा उत्तर दिलं तिला, मी चंद्रपूरला राहतो. मग ती मला म्हणाली, मी अमरावतीला आणि तू चंद्रपूरला, काय यार कसं जमणार. मग मी तिला म्हणालो, माझ्यासोबत फ्रेंडशिप करायला तुला आवडेल का. ती मला म्हणाली, मग तुला उगाच मेसेज करते का. मी म्हणालो, इट्स ओके. पुढे मी तिला मेसेज केला, मला मेसेंजरवर चॅट करायला खूप आवडतं. मग तिने लगेच दुसरा मेसेज केला, सेम हिअर. मग मी आणखीन परत स्माइली पाठवली, तिच्याकडूनसुद्धा तसाच सेम रिप्लाय आला. आता आमच्या दोघांमध्ये जवळजवळ 1/2 तास चॅटिंग चालू होती. असंच काहीतरी कॉमन स्पीच चालू होते. त्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगून तुमचा उगाचच टाईम वेस्ट करण्यात काहीच मतलब नाही. त्यामध्ये महत्त्वाचं असं काहीच नव्हतं. जे काही कॉमन मुलगा मुलगी चॅट करतात तशाच प्रकारचा चॅटिंग होती. आता तिला डायरेक्ट जर थर्ड पतीवर घेऊन जायचं म्हणलं तर ते माझ्याच्यानं शक्य नव्हतं. आणि मला आणखीन एक गोष्ट माहीत होती, कोणती पण गोष्ट घाई गडबडीत केल्यानंतर किंवा थोडी धावपळीमध्ये केल्यानंतर खूप लवकर प्रॉब्लेम क्रिएट होतात हे मला चांगल्या प्रकारे माहीत होतं. त्याच्यामुळं मी जरा सब्रीने घ्यायचं ठरवलं. मग जवळजवळ 1/2 तास आमचे अशाच प्रकारचे एक कॉमन प्रकारची चॅट चालू होती. कॉमन चॅट झाल्याच्या नंतर मी परत मेसेज केला. मी तिला चॅट करत करत तिला थोडंसं खुलवू लागलो होतो आणि तीसुद्धा एकदम मोकळी होऊ लागली होती. मग मी हळूवारपणे तिला एक मेसेज केला, तिला मेसेज टाकला, मी तुला मला तुला एक विचारायचं आहे, तुला राग तर येणार नाही ना. तसं ती तिकडून टाईप करत असल्याचं मला दिसत होतं. तिनं टाईप केलं आणि तो तिचा जो चॅट होता त्या तो अशा प्रकारचा होता,
तुला हाच विचार हेच विचारायचं आहे ना, मला बॉयफ्रेंड आहे का? बस, कारण ज्याच्यासोबत पण मी कोणासोबत चॅट करायला जाते ना, त्याचा पहिला प्रश्न हाच असतो, तुला बॉयफ्रेंड आहे का? आणि लगेच दुसरा चॅट दुसरा मेसेज असा असतो की माझी गर्लफ्रेंड बनशील का? हेच आहे ना, दुसरं काय विचारणार? मी आता काय बोलावं काही मला समजत नव्हतं. मी थोडासा शॉक झालो होतो. माझ्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर तिने अगदी बरोबर दिलं होतं. मी तोच प्रश्न तिला विचारणार होतो आणि अगदी तिनं तेच हेरलं होतं. काय यार, काय चॅप्टर आहे ही, माझ्या मनात वाटलं. आता माझ्या त्याची मुलगी माझ्या समोर बसून चॅट करत होती, परंतु ती एवढे पुढच्या स्टेपला असेल असं वाटलं नव्हतं. मग मी हळूवारपणे तिला म्हणलं, हो मला असं विचारायचं होतं, परंतु माझी भावना तशी काही नव्हती. मग ती मला म्हणाली, याच्यामध्ये भावनेचं काय आहे आणि कशी भावना होती? प्रश्न तर हाच होता, मग भावना काय वेगळ्या असणार? मी तिला म्हणालो, नाही यार, भावना वेगळ्या असायचं काही नाही, परंतु तुला जे वाटते ना, प्रत्येक मुलं जसे विचारतात, मी तशा प्रकारात तुझ्यासोबत बोलत नव्हतो किंवा तशा प्रकारात मी विचारणारसुद्धा नव्हतो. आता ती थोडी शांत झाली होती आणि थोडी खुल्लीसुद्धा होती. मग हळूवारपणे मी तिच्यासोबत दुसरा मेसेज केला, तुला गरम चॅट करायला आवडते का? तसं तिने मला लगेच प्रतिप्रश्न टाकला, म्हणजे हे काय असते? मी म्हणालो, तुला खरंच माहीत नाही का? तसं ती मला म्हणाली, नाही मला खरंच माहीत नाही, गरम चॅट का असते? मी अशा प्रकारचा चॅट केला नाही. आणि चॅटमध्ये पण असते का थंड गरम? तसं मी तिला परत मेसेज केला, अगं बाई, गरम चॅट म्हणजे थोडासा मादक. मग तिच्या लक्षात आलं. ती मला म्हणाली, हो माझ्या लक्षात आलं, परंतु मी नॉर्मलच करणार, तो आती पुढच्या स्टेपला जर जाणार नसशील तर. मी म्हणालो, ठीक आहे, मला नॉर्मलमध्येच बोलायला आवडते, मला पण जास्त असलेली ते चारी मी जात नाही. मग ती मला म्हणाली, ठीक आहे, इट्स ओके, असा तिनं मेसेज टाकला. मग त्यानंतर आमची काही चॅटिंग चालली. जवळजवळ 15 मिनटं आम्ही चॅटिंग करत होतो. आमची चॅटिंग जशी चालू होती तसं त्यातून मला समजू लागलं होतं की आत्याची मुलगी कोणत्या स्टेजची आहे, कुठंपर्यंत ती पोहोचलेली आहे. आत्तापर्यंत मला असं कधी वाटलं नव्हतं की तिला एवढ्या साऱ्या गोष्टी माहीत असतील, परंतु तिला सर्व काही माहीत होतं. ती एकदम खुल्ली आणि बऱ्याच गोष्टी ती मला माझ्यासोबत शेअर करू लागली. मग तिनं मला डायरेक्ट मेसेज केला, मला तुझा फोटो पाठव ना. आता हाच मेसेज मी टाईप केला होता, फक्त एवढंच राहिलं होतं की सेंड करायचं. तर ती सेंड करण्याच्या अगोदरच तिनं मला मेसेज सेंड केला. मित्रांनो, आता सरासरी जर बघितलं तर मुलं मुलीला तिचा फोटो मागतात, परंतु इथं मात्र उलटं झालं होतं. तिनं मला माझा फोटो मागितला होता. आता काय करायचं, फोटो पाठवायचा, कसा पाठवायचा? माझा फोटो तर मी तिला देऊ शकत नव्हतो आणि तिचा फोटो मी घेऊ शकत होतो, कारण मला माहीत होतं ती कोण आहे काय आहे, परंतु मी कोण आहे तिला आणखीन माहीत नव्हतं. त्याच्यामुळं मी माझा फोटो तिला कसा देणार? आता इथं पण थोडीशी परेशानी होणार होती. मग मी तात्काळ तिला लगेच दुसरा मेसेज केला, हो मी पाठवतो, परंतु अगोदर तुझा पाठव. मेसेज सेंड केला आणि खाली दुसरा मेसेज टाकला, फर्स्ट येऊ. मग तिने मला मेसेज केला, अरे मी अगोदर मेसेज केला आहे, तुझा फोटो अगोदर मला पाठव, मग मी तुला माझा पाठवते. मग मी तिला लगेच दुसरा मेसेज केला, मी कालच मोबाईल फॉर्मॅट केला असल्यामुळं मोबाईलमध्ये माझा फोटो नाहीत. मग तिनं स्माईलीचं चित्र पाठवलं आणि मला खाली लिहिली, तू खूपच हुशार आहेस, मोबाईल फॉर्मॅट केला तर मोबाईलचा कॅमेरा तर फॉर्मॅट नाही ना केला, तू सेल्फी पण घेऊ शकशील, एक सेल्फी घेऊन सेल्फी पाठव. मग मी तिला परत मेसेज टाकला, माझा आता मूड नाही आणि अवतार पण नाही. मग तिनं परत मेसेज केला, अरे यार, अवतार मूड असेल तू काय मुलगी बिलगी आहेस का? नट्टापट्टा करून फोटो पाठवणार आहेस की काय? जशा अवस्थेत आहेस ना तशा अवस्थेतला फोटो पाठव, इट्स ओके, असा मेसेज मी तिला केला. आणि आता माझ्या मनामध्ये थोडासा प्रश्न होता, काय करावं? परंतु मी अगोदरच तुम्हाला सांगितलं, मी हजर जबाबी माणूस, एका क्षणामध्ये माझ्याकडे उत्तर असायचं. आता ह्या पण प्रश्नाचं उत्तर मी तयार केलं होतं, अगदी क्षणार्धामध्ये माझ्याकडे उत्तर रेडी होतं. तिला काय सांगायचं आहे काय नाही हे मला परफेक्ट माहीत होतं. मी गडबडीनं फेसबुक पेज ओपन केलं आणि त्याच्यामध्ये इंडियन बॉईज असं टाकलं. त्याच्यामधून काही इमेज सर्च करू लागलो. ती माझ्या उत्तराच्या प्रतीक्षेत असावी. त्याच्यामधला एक भरदार शरीर मस्त शरीर यष्टी असलेला एक फोटो मी निवडला. त्याला गडबडीनं मी कॉपी केलो आणि माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून तो फोटो मी तिला पाठवला. जसा फोटो तिने बघितला तसं चलहट असा मेसेज तिने मला पाठवला. मग मी म्हणालो, का काय झालं? तिच्याकडून उत्तर आलं, हा फोटो रिअल नाही. मी म्हणालो, कसं काय? ती म्हणाली, मला सर्व काही नॉलेज आहे, समजते मला, हा फोटो तू कॉपी केला आहेस.
मग अशा प्रकारे मी तिच्यासोबत आणखीन थोडा वेळ चॅट करू लागलो. परंतु चॅट करत असतानाच आणखीन काही प्रोफाईल मी चेक करत होतो. मल्टीटास्किंग नावाची गोष्ट तुम्हाला माहीत असेल. इकडं तर मोबाईलवर तिच्यासोबत वर चॅटिंग चालू होती, परंतु खाली मात्र मी फोटो सर्च करत होतो. गुगल इमेज सर्च नावाचं ॲप्लिकेशन माझ्या मोबाईलमध्ये मी सेव्ह करून ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मी काही इंडियन बॉईज असं नाव टाकून काही फोटो सर्च केले होते आणि त्यामध्ये मला बरेच माझ्या मनासारखे काही आवडीचे फोटो सापडले, जे की एकदम हुबेहूब माझ्या शरीरयष्टीला मॅच तर करत होते, परंतु ते इंडियन आणि महाराष्ट्रीयन होते. त्याच्यामुळे हे फोटो जर मी तिला दिलो तर एकदम रिअल वाटले असते. आणि मी स्वतः काढले आहेत, मी कुठल्या तरी जंगलात गेलो होतो फिरायला वगैरे, असे काहीतरी तिला मी थाप मारू शकलो असतो. मग त्यापैकी एक फोटो मी तिला पाठवला आणि तिनं वाव असं रिॲक्शन दिलं. वा, मी म्हणालो काय झालं? तसं ती म्हणाली लगेच तिने उत्तर टाकलं, खूपच छान दिसतोयस. मग मी तिला म्हणालो, आता स्तुती करणं बंद कर आणि तुझा फोटो पाठव. तिनं अगोदर तर नानोकूर केली, फोटो पाठवायला ती तयारच होत नव्हती. मित्रांनो, कथेचा वेळ संपलेला आहे, त्याच्यामुळं याच्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. कथा आवडली तर नक्की लाईक करा. बाय बाय मित्रांनो, धन्यवाद. भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये.